या सभागृहाचे मी आभार मानतो की या सभागृहाने नवीन लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केलं. खरं तर समोरच्या बाकावरचे लोक राहिले असते तर अधिक आनंद झाला असता, परंतु या विधेयकाच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती, त्यामुळे ते असते तर कदाचित अजून ते एकमत आपल्याला या ठिकाणी दाखवता आलं असतं. पण या निमित्ताने मला हे निदर्शनास आणायचं आहे की केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्य सरकारने त्याच धर्तीवर लोकायुक्त कायदा तयार करावा अशा प्रकारची अपेक्षा होती, आणि त्या संदर्भात माननीय अण्णा हजारे यांनी एक उपोषण देखील केलं होतं. सन्माननीय गिरीश महाजनजी आणि मी आम्ही स्वतः त्यांच्याकडे त्यावेळी गेलो होतो आणि त्यांना हे आश्वस्त केलं होतं की अशा प्रकारचा आपल्याला अपेक्षित असलेला लोकायुक्ताचा कायदा हा महाराष्ट्र सरकार तयार करेल. त्यांची मागणी अशी होती की हा कायदा तयार करताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण एक हाय पॉवर कमिटी तयार केली आणि त्या कमिटीमध्ये माननीय अण्णा हजारेजी आणि त्यांच्यासोबत त्यांनी दिलेले जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींना देखील त्या कमिटीमध्ये ठेवलं आणि सातत्याने जो काही ड्राफ्ट आपण तयार केला होता त्या ड्राफ्टवर या समितीच्या बैठका झाल्या आणि जे जे बदल त्यामध्ये माननीय अण्णा हजारेजींनी किंवा त्या समितीने सुचवले ते सगळे बदल आपण मान्य केले. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, यापूर्वीचा आपला लोकायुक्तांचा कायदा हा 1971 कायदा आहे. या कायद्यात आणि या कायद्यातला प्रमुख फरक हा आहे की त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे तो त्या कायद्यात समाविष्टच नव्हता, त्यामुळे स्पेशल केस म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची चौकशी त्यांना करता यायची आणि रिकमेंडेटरी पॉवर केवळ त्या ठिकाणी होते. मात्र आता हा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे या कायद्याला देखील आता या लोकायुक्तांच्या अंतर्गत आणलाय आणि जुन्या कायद्याच्या मध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्री यांचा कुठलाही समावेश नव्हता. एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली तर स्पेशल केस म्हणून याच्याकडे पडताळणी करा असं गव्हर्नर पाठवू शकायचे, पण रिकमेंडेटरी पॉवर त्या ठिकाणी होते, याच्या पलीकडे काही नव्हतं. मात्र आता या कायद्यामुळे आपण मुख्यमंत्री मंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांनाही लोकायुक्तांच्या अंतर्गत त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि एखादी भ्रष्टाचाराची घटना जर घडली असेल तर त्यावर लोकायुक्त योग्य प्रकारची कारवाई करू शकतात. हे करत असताना खोट्या चुकीच्या तक्रारी होऊ नये याही संदर्भातली काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे केंद्रीय लोकायुक्त लोकपाल कायद्याने जशा प्रकारचे फिल्टर्स ठेवलेले आहेत की कोणी उठलं आणि चुकीची तक्रार केली असं नाही, तर त्याचे काही फिल्टर्स आहेत. उदाहरणादाखल आमदारांच्या संदर्भात आपल्याला अधिकार आहे किंवा मंत्र्यांच्या संदर्भात गव्हर्नरला अधिकार आहे, या सगळ्या फिल्टरमधनं गेल्याशिवाय ही तक्रार त्या ठिकाणी दाखल होणार नाही, त्यामुळे योग्य तक्रार असेल तर ती दाखल करूनच घ्यावी लागेल आणि खोट्या तक्रारी या दाखल होणार नाहीत. अशाही प्रकारचं जसं केंद्रीय लोकायुक्त कायद्यामध्ये आहे तसंच या कायद्यामध्ये देखील अशा प्रकारची तरतूद ठेवण्यात आली आहे. आणि आता या कायद्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड जस्टिस किंवा उच्च न्यायालयाचे रिटायर्ड चीफ जस्टिस
यांना आपण आता लोकायुक्त म्हटलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण काही पद ठेवलेली आहेत। म्हणजे लोकायुक्त जसं केंद्रीय कायद्याच्या अनुसार लोकपाल हे पॅनल आहे तसंच हे पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार या पॅनलला दोन जणांच्या बेंचने काम करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की ऐतिहासिक विधेयक आपण या ठिकाणी आज पारित केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की पारदर्शी पद्धतीनं कारभार करण्याकरता या विधेयकामुळे आपल्या सगळ्यांवर बंधन येईल आणि निश्चितपणे महाराष्ट्र हे एक पहिलं राज्य ठरेल की ज्यांनी लोकपाल कायद्यासारखं आपलं लोकायुक्त विधेयक हे या ठिकाणी मंजूर केलं आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो, या सभागृहाचे आभार मानतो की या सभागृहाने हे या ठिकाणी मंजूर केलं आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो।